महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहर शिवसेनेच्या शहर प्रमुखपदी निष्ठावान कार्यकर्ते उपशहर प्रमुख कलविंदर दडियाल यांची नियुक्ती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी केली आहे, अशी माहिती नगर उत्तर शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी दिली. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, विधानसभा संघटक असलम शेख, एसटी कामगार सेना शहराध्यक्ष भरत मोरे, युवानेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, व्यापारी सेना तालुका प्रमुख योगेश मोरे, उपशहर प्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, सलीम पठाण, संतोष झावरे, गुरमित दडियाल, योगेश जगताप, उपशहर प्रमुख गगन हाडा, भूषण पाटणकर, विभाग प्रमुख विकास शर्मा, इरफान शेख, वाल्मिक चिने, आकाश कानडे, दिलीप अरगडे, अक्षय वाघचौरे, अक्षय ननवरे, गोपाळ वैरागर आदींसह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की अनेकांच्या डोक्यात पद मिळाल्यानंतर हवा जाते, मात्र कलविंदर सिंग यांच्या डोक्यावर पगडी असल्याकारणानं ते जमिनीवरच राहतील. तसेच अनेक लोक आपल्याला आता नमस्कार करतील, मात्र आपण त्यांचं शोषण व पदाचा गैरवापर न करता शिवसेना घराघरात कशी पोहोचवता येईल आणि शिवसेनेचे संघटन कसे वाढेल हा दृष्टिकोन ठेवून आपण पुढील कार्य करावं असं आवाहन केलं. या निवडीविषयी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी अधिक सांगितलंय. आमच्या सर्व शिवसैनिकांचे दैवत सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने आज आमच्या कोपरगाव शहर प्रमुखपदी कलविंदर सिंग दडियाल या जुन्या शिवसैनिकाची, कट्टर शिवसैनिकांची, हिंदुत्ववादी शिवसैनिकाची निवड झाल्याबद्दल प्रथम त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कामास हार्दिक शुभेच्छा देतो. आत्तापर्यंत त्यांनी पक्षाची निरपेक्ष सेवा केली, त्यामुळे त्यांना हे पद देण्यात आलेलं आहे असं मला वाटतं. कारण आत्तापर्यंत त्यांनी कधीच काही कशाची अपेक्षा न करतात शिवसेनेत जवळपास काका शेकवा असल्यापासून ते काम करीत आहे, पण आत्तापर्यंत त्यांनी कधीच काही पक्षाचं पद मागितलं नाही, काही नाही काही नाही, त्याचीच पावती म्हणून आज पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना कोपरगाव शहराची सेवा करण्यासाठी शहर प्रमुख पद हे बहाल केलेलं आहे. त्या शहर प्रमुख पदाला ते न्याय देतील, सर्व शिवसैनिकांना घेऊन चालतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि पुढील कार्यास त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर यावेळी बोलताना कलविंदर सिंग दडियाल म्हणाले की कोपरगाव शहरात शिवसेना घराघरात नेणार असून पक्षाची मजबूत बांधणी करेल, त्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन कार्यकर्त्यांची भेटीगाठी घेणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने माझ्या जी जबाबदारी दिली आहे आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राजा ओझावरे यांचंही मार्गदर्शन मला वेळोवेळी राहणार आहे हे समजतं. मी जबाबदारी छोटी नाही, जबाबदारी खूप मोठी आहे. ही जबाबदारी पार पाडताना मी जमिनीवरच राहावा, मी माझ्या म्हणजे सगळ्यांनाच मानिश वापरू, भरत भाऊ असल, आसलम भाई असल, राजा भाऊ असल, मी तुमचा लहान भाऊ म्हणून, लहान भाऊ मी कुठे चुकत असलो, काही माझ्याकडून चुकलं तर मला काम धरून शिक्षा द्यावी, तो मला योग्य मार्ग माझ्याकडून योग्य काम करूनही घ्यावा आणि विशेषतः मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे. कोणत्याही प्रकारची आम्हाला गटबाजी नको, तटबाजी नको, माझे सर्वस्व प्रफुल्ल असू. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, एसएन मीडिया, कोपरगाव.